नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर पी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्टमॅन भरतीला काल झालेल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते ते आज आपण थोडक्यात पाहणार आहोत व्हिडिओ आवडला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावास मिळतील तर या ठिकाणी प्रश्न विचारला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कलमांना घटनेचा आत्मा असे म्हटलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला घटनेचा आत्मा असे म्हटलेले आहे तर कलम बत्तीसला घटनेचा आत्मा असे म्हटलेले आहे पुढचा प्रश्न पाहूत लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते तर लोकमान्य टिळकांनी केशरी हे वृत्तपत्र सुरू केले होते पुढचा प्रश्न पाहूत भारतीय वायुसेनेने मालदीव या देशाला औषध पुरवठा केला त्या ऑपरेशनचे नाव काय होते भारतीय वायुसेनेने मालदीव या देशाला औषध पुरवठा केला तर ते ऑपरेशन कोणते होते तर त्यास ऑपरेशन संजीवनी असे नाव दिले होते ऑपरेशन संजीवनी पुढचा प्रश्न पाहूत भारतामध्ये सर्वात लवकर सूर्योदय कोणत्या राज्यामध्ये होतो भारतामध्ये सर्वात लवकर सूर्योदय कोणत्या राज्यामध्ये होतो तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सर्वात प्रथम सूर्योदय होतो पुढचा प्रश्न प प्रश्न पाहूत भारतीय वेळ बेड, ग्रीनीजच्या वेळेपेक्षा कितीने पुढे आहे भारतीय वेळ ही ग्रीनीजच्या किती तास पुढे आहे तर भारतीय प्रमाणवेळी ही इजच्या साडेपाच तास पुढे आहे पुढचं आपण पाहू डी टी एचचे फुल फॉर्म काय आहे डी टी एच याचे फुल फॉर्म काय आहे तर डायरेक्ट टू होम हे डी टी एचचे फुल फॉर्म आहे दोन ऑक्टोबर दोन हजार तीनला डी टी एच हे लॉन्च झाले होते म्हणजे सुरू झाले होते आणि डिसेंबर दोन हजार चारमध्ये ते प्रकाशित झाले होते पुढचं आपण पाहूत कॉमनवेल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते कॉमनवेल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते तर ॲनी बेजंट यांनी कॉमनवेल हे वृत्तपत्र सुरू केलेले होते पुढचा आपण पाहूत भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे भीमा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर कृष्णा नदीची भीमा ही उपनदी आहे पुढचा आपण पाहूत केर नदी कोणत्या नदीची उपनदी आहे केन ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे केन तर यमुना या नदीची उपनदी आहे पुढचा प्रश्न पाहूत मलबारचा किनारा संबंधित सरोवर कोणते आहे मलबारचा किनारा संबंधित सरोवर कोणते आहे तर मलबारचा किनारा संबंधित सरोवर हे वेंबनाड हे सरोवर आहे पुढचा आपण पाहूत नाशिकमधून कोणती नदी जाते नाशिकमधून कोणती नदी जाते तर गोदावरी नदी ही जाते पुढचा प्रश्न पाहूत सी एम ओचे फुल फॉर्म काय आहे सी एम ओचे फुल फॉर्म काय आहे तर चीफ मेडिकल ऑफिसर हे याचे फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न पाहूत हिंदचा नारा कोणी दिला होता जय हिंदचा नारा कोणी दिला होता तर सुभाषचंद्र बोस यांनी जय हिंदचा नारा दिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूत कांडला मुक्त बंदर कोणत्या आखातामध्ये आहे कांडला मुक्त बंदर कोणत्या आखातामध्ये आहे तर गुजरात या आखातामध्ये कांडला हे बंदर आहे पुढचा प्रश्न पाहूत मूलभूत हक्क जेव्हा राष्ट्रीय सभेमध्ये मांडले तेव्हा अध्यक्ष कोण होते मूलभूत हक्क जेव्हा राष्ट्रीय सभेमध्ये मांडले तेव्हा अध्यक्ष कोण होते तर एकोणीसशे एकतीसचे कराचे अधिवेशन होते आणि वल्लभभाई पटेल या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न पाहूत नुकतेच चर्चेत असलेले अर्णब गोस्वामी कोणत्या वाहिनीचे संपादक होते नुकतेच चर्चेत असलेले अर्णब गोस्वामी कोणत्या वाहिनीचे संपादक होते तर ते रिपब्लिक टी व्ही या वृत्तवाहिनीचे संपादक होते पुढचा प्रश्न पाहूत उद्धव ठाकरे कितवे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे हे कितवे मुख्यमंत्री आहेत तर ते अठरावे मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न पाहूत महाविकास आघाडी यामध्ये किती पक्ष आहेत महाविकास आघाडी यामध्ये किती पक्ष आहेत तर तीन पक्ष आहेत यामध्ये पुढचा प्रश्न पाहू चेले जावचा नारा कुणी दिला होता चेले जाव या घोषणेचा नारा कोणी दिला होता चेले जाव तर महात्मा गांधी यांनी चेले जाव याचा नारा दिला होता पुढचा प्रश्न पाहूत दोन हजार वीसचे आय पी एल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी मिळवले होते दोन हजार वीसचे आय पी एल क्रिकेटचे स्पर्धेचे विजेतेपद हे कोणी मिळवले होते तर मुंबई इंडियन्स यांनी दोन हजार वीसचे आय पी एल मिळवले होते पुढचा प्रश्न पाहूत महात्मा गांधी यांनी मिटाचा सत्याग्रह कुठून सुरू केला होता महात्मा गांधी यांनी मिटाचा सत्याग्रह कुठून सुरू केला होता तर बारा मार्च दोन हजार तीसला साबरमती गुजरात या ठिकाणी महात्मा गांधींनी मेटा सत्याग्रह सुरू केला होता बारा मार्च एकोणीसशे तीस साबरमती गुजरात या ठिकाणी मेटा सत्याग्रह सुरू केला होता पुढचा आपण पाहू शिखांचे दहावे व हो। शेवटचे गुरु कोण होते शिखांचे दहावे व शेवटचे गुरु कोण होते तर गुरु, गुरु गोविंद सिंह हे शिखांचे दहावे व शेवटचे गुरु होते पुढचं आपण आगा आगाखान पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी दिला जातो आगाखान पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी दिला जातो तर तो आर्किटेक्ट या क्षेत्राशी दिला जातो पुढचा आपण पाहूत मणिपूर या राज्याची राजधानी कोणती आहे मणिपूर या राज्याची राजधानी कोणती आहे तर इम्फाळ ही मणिपूरची राजधानी आहे पुढचा आपण पाहू वेंबनाड सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे वेंबनाड हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे तर वेंबनाड हे सरोवर केरळ या राज्यामध्ये आहे पुढचा आपण पाहू भारतीय राज्यघटनेमधील कलम चौदा कशा संबंधी आहे भारतीय राज्यघटनेमधील कलम चौदा हे कशासंबंधी आहे तर कायद्यापुढे समानता यासंबंधी आहे पुढचा आपण पाहू भारतीय राज्यघटनेमधील कलम सतरा कशा संबंधी आहे भारतीय राज्यघटनेमधील कलम सतरा हे कशा संबंधी आहे तर अस्पृश्यता नष्ट करणे ही सतरा याशी अशी कलम संबंधित आहे पुढचा आपण पाहूत खुदाई खिदमतगार यांच्या संबंधित व्यक्ती कोण आहेत खुदाई खिदमतगार यांच्या संबंधित व्यक्ती कोण आहे तर खान अब्दुल गफार खान या संबंधित व्यक्ती आहेत